शिवना येथे डॉक्टर APG अब्दुल कलाम फाउंडेशन सातवा वर्धापन दिन साजरा केला। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील डॉक्टर APG अब्दुल कलाम फाउंडेशन कोचिंग क्लास यांचा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विविध भाषणे देऊन इतिहासातील जे APG अब्दुल कलाम यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्या आठवण करून देणारे गीत भाषणे यात सहभाग घेऊन सर्व उपस्थितांची मने जिंकली। तसेच फाउंडेशन मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आला। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सलमान अजीम कुरैशी, मुफ्ती मोहसिन साहब, हाफिज जलील कुरैशी, आरिफ कुरैशी, ताजू सेठ, इमरान कुरैशी, अजगर कुरैशी, हाफिज रहीम खान, मुफ्ती मुनव्वर साहब, हाफिज सद्दाम, पत्रकार शेख मुशरफ, शेख जाकिर रिजवान सर, मुजफ्फर सर, कलीम चाऊस, शेख साजिद, अन्सार चाऊस यांची प्रमुख उपस्थिती होती। गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। APG अब्दुल कलाम फाउंडेशनचे अध्यक्ष शेख शफीक सरांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सूत्रसंचालन शेख सोहेल सरांनी तर आभार प्रदर्शन शेख शफीक सर यांनी केले। वर्धापन दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेला आहे। आजचे माझ्या भाषणाचे शीर्षक आहे आजच्या युगात शिक्षणाचे महत्व सर्वांसाठी पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी योग्य शिक्षण ही एकमेव मौल्यवान संपत्ती आहे। जर आपल्या मुलांना आणि देशातील तरुणांना देशाच्या दिशेने जाताना पाहायचे आहे तर हे केवळ चांगले आणि योग्य शिक्षण शक्य आहे। शिक्षण हे आपलं जीवन आहे जे आपल्याला जगायला शिकवतो म्हणून घडलेले शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशा शब्दात शिक्षणाचे महत्व सांगितले। आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्व आहे यासाठी आमची ही कला APG अब्दुल कलाम फाउंडेशन काय करीत आहे हे